हा कार्यक्रम निव्वळ एकटा माझा नाही आहे, हा कार्यक्रम तुम्हा सर्वांचा आहे. मी तानाजी पाटील सारा आयुष्य सारा देह खर्ची घालून देवीच्या पायी तुमच्यासाठी या उत्तूरच्या वड्यावरती चव्हाणवाडी तिट्ट्यावरती बांधलेलं मंदिर तुम्हा सर्वांचं आहे, माझं नाही. मी आहे आज उद्या नसेल, तिथून पुढं तुम्हीच चालवायचं आहे, तुम्हीच सर्वांनी यायचं आहे, तुम्हीच करायचं आहे, तुम्ही सर्वांनी यावं करावं अशी तरतूद मी करून ठेवणार आहे. चिंता नसावी, पण तुम्ही सर्वांनी येऊन मिळून ते करणं जरुरीचं आहे. आपल्याला भाऊ माझे खूप चांगले लाभले आहेत, माझे नातेवाईक चांगले लाभले आहेत, आणि म्हणून हा कार्यक्रम करण्यासाठी मला उत्साह मिळतो. नाहीतर मी एकटं काय करणार आहे या कार्यक्रमात? काही चालणार नाही. भक्तमंडळी आपले सर्व चांगले आहेत, खूप आपल्याला सर्व भक्त लोक येऊन मदत करतात. तर तशीच मदत तुम्हा सर्वांनी, ही देवाची सेवा आहे. तिथं भांडी घासायला, पत्राळ उचलायला, जेवाय वाढायला, काय करायला एकटं काय चालणार आहे? तर तुम्ही सर्वांनी न अपमानित होता सर्वांनी याच्यात मदत करावी. आता जास्ती राहू दे, या गावची जत्रा आली आहे, एक पंगत आपण जेवायचं, आपण आणि एक पंगत वाढायची, काहीतरी थोडंसं काम करायचं, असं केलं तर कंटाळून जात नाहीत. मग आधी 15 दिवस सगळी तयारी करावी लागते. या इथं पीक असतंय, काहीतरी भंडाऱ्यासाठी ते पीक आम्हाला मिळतंय. 2 क्विंटल हरभरं झाले आहेत, घोगरीला मिळालं की बाई चांगलं झालं की मग सगळं गाठलं आम्ही घोगरीला, बाकीचं थोडं थोडंसं टाकलं, कारण खर्च कसा असतो. आणि नुसतं तोंडात बोललो म्हणजे झालं नाही, अशा गोष्टींचं पाठीमागे फार मोठी लोकांचं बळकट आणि हातभार लागतो. सर्वांनी आपलं म्हणावं लागतं आहे, आणि असेच विचार व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण पुढच्या 22 फेब्रुवारीला असंच येऊन सर्व कार्यक्रम व्यवस्थित कराल. 22 फेब्रुवारीला 21 फेब्रुवारीला आमचा लिंब असतो, भंडारा असतो, लिंब माझा असतो, तो अखंड नागवा लिंब असतो. भक्तानो, त्या लिंबाच्या सोबत हजारो लिंब नवसाचे असतात. 21 तारखेला 22 तारखेला भंडारा असतो. भंडाऱ्या दिवशी आम्ही भक्तांना इथंच त्याचा लाभ घेता यावा म्हणून इथंच सभेना देवळाच्या भोवत्यानं काढतो. 5 येडं सुंदर खेळतात मुलं मुली, मुलं वाजवतात कौतुकानं. याच्यापूर्वी आम्ही अळगुंडीसनं दिंडी यायची, उत्तूरमध्ये सभेना जायचा, पण मला थोडं विस्कवित वाटायला लागलं. इथं ही लोकं सगळी तिकडं दिवसभर गेलीत की इथं माझी फटफजेती व्हायची, आणि माझ्याबरोबर काम करणारी माझी जी नातेवाईक आहेत ते तिकडे गेलीत की मी बाई एकटं काय करायचं, खुळ्यावाने व्हायचं की मला. मग मी म्हटलं 5 पांडवांनी 100 कौरव, 5 पांडवांची ताकद लाई. मग इथं जे येणारं भक्तिवान लोक कमी असणार, ज्यांच्याकडे भक्ती नाही त्यांना दाखवाय देवीने याची काय गरज आहे म्हटलं तर इथंच करायचं, आणि जी भक्तिवान आहेत ते इथंच येतात, आणि असंच येऊन हे सारा सोहळा पार पाडावा. देव कधी एका गावचा नसतो, आम्हा संताला तर गावच नाही, म्हणजे या गावचा त्या गावचा म्हणायची काही गरजच नाही. संत लोकांना गाव नसतं, सर्व गाव सर्व जग त्याचंच असतं. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांचा एक दुर्दैवी भाऊ आहे हे विसरू नका. अग हे झालं कस मला मुळीच कळले नाही, मला आई बापाने देवाला सोडली बाई, मला आई बापाने देवाला सोडली बाई, माझ्या आई बापाने देवाला सोडली बाई. मी गल्हानाची झालोय मोठी, जो तो प्रेमान मारतोय मिठी, मी गल्हानाची झालोय मोठी, लोक प्रेमान मारतोय मिठी, या पोटाच्या खळग्यासाठी नको नको त्या करतो गोष्टी, या पोटाच्या खळग्यासाठी नको नको त्या करतो गोष्टी. लोक म्हणतात मला इज्जत नाही हिला, लोक म्हणतात मला आबरू नाही हिला, आता करावं तरी मी काही,
मला आई बापाने देवाला सोडली बाई, आई बापाने देवाला सोडली बाई, मला आई बापाने देवाला सोडली बाई, नाही जीवाला नवरा पूर घरादाराचा नाही आधार, नाही जीवाला नवरा पूर घरादाराचा नाही आधार, जोगवा मागतोय खरोखर माझ्या जीवाला वाटत ना बर, जोगवा मागतोय दारोदार माझ्या जीवाला वाटत ना बर, हे माझं कोडे सांगू कुणा पुढे, हे माझं कोडे ठेवू कुणा पुढे, दुःख जीवाला वाटत नाही, मला आई बापाने देवाला सोडली बाई, आई बापाने देवाला सोडली बाई, माझ्या आई बापाने देवाला सोडली बाई, दास बळीराम हात जोडून सांगे लोकाला इनवून, दास तानाजे हात जोडून सांगे भगताला इनवून, या देवाच्या नावान करू नका मुल तुम्ही दान, या लुबाईच्या नावान करू नका मुल तुम्ही दान, देवदासीचं कोडे नको याच्या पुढे, देवदासीचं कोडे नको भक्ता पुढे, हात जोडून सांगतो बाई, मला आई बापाने देवाला सोडली बाई, आई बापाने देवाला सोडली बाई, माझ्या आई बापाने देवाला सोडली बाई, आई बापाने देवाला सोडली बाई, आई बापाने देवाला सोडली बाई, मला आई बापाने देवाला सोडली बाई, धन नारायण हरिवा नारायण गा बाई, कथा मी सांगतो बाई देवाचा ग जागर, बाई आवडीने मांडला, बाई आवडीने मांडला कथा तुमच्या घसाठी, बाई अनुग भवाची ऐकून मनाला अनुभव बाई घेवावा, अनुभव घेवावा कथा सांगतो सर्वांना, कथा सांगतो सर्वांना, पाटील जोगता कसा झाला गे, पाटील जोगता कसा झाला गे, कथा जोग त्याची ऐकावी मनी चारे करावा, मनी चारे करावा कवि गायक बळीराम, कवि गायक तानाजी तुम्हा भक्ताला सांगतो, याग देवाचे अनुभव कस जगावे वागावे, देव प्रसन्न होईल, देव प्रसन्न होईल कस देवासी नात गे, बाई मानसाच असावे, बाई मानसाच असावे,
बाई चव्हाण वाडी तिट्ट्या दा बाई देवी जग मंदिर बाई अनु जग मंदिर आवो संपतराव पाटील 12 एकर जमिनीचा मालक संपतराव पाटील 12 एकर जमिनीचा मालक ह्या संपतरावाला आईबापाने शाळा शिकवली खेडेगाव ग्रामीण भागवत आणि या ग्रामीण भागात शाळा नव्हती. आईबापाने ठरवलं संपतरावाच्या काय करायचं शहरात पाठवायचं मुलाला आणि शाळा शिकवायची मुलाला शहाणं करायचं. गावात एक शिकलेला शहाणा झाला तर गाव बी शहाणं होते. गावात एक शिकलेला शहाणा झाला गाव बी शहाणं होते. गावात एखादा कलाकार चांगला असेल गावाचं नाव होतंय. गावात सुंदर एखादं मंदिर असेल गावाचं नाव येतंय. गावात कुठली तरी मोठी शासकीय गोष्ट आहे गावाचं नाव होतंय. गावात कोण चांगला आहे गावाचं नाव. गावात कोण वाईट आहे गावाचं नाव. अशा पद्धतीनं संपतराव पाटील शाळा शिकून शहाणा खूप प्रामाणिक खूप चांगला खूप सरळ असा गे माणूस होता संपतराव पाटील. गावची लोकं म्हणालीत शिकलेला म्हटल्यावर कुणाला काय कळत गावातले अडाणी लोक काय पत्र लिवाय झालं संपताकडं जायचं. कुणाचं रान नावावर करायचं आहे संपताकडं जायचं. कुणाचं घर नावावर करायचं आहे पाटलाकडं जायचं. कुणाच्या घरात भांडणं आहे पाटलाकडं जायचं. भावाभनीचं भावाभावांचं वाटून द्यायचं आहे पाटलाकडं जायचं. आता एवढं पुवार लहान हो गावात हे मी बी एड झालेले आणि अशा पोराकडं गाव सगळं जायला लागले कारण शाळा ज्ञान पवित्र आहे. मोठा आणि बारका त्याच्यात काय फरक नसतो. ज्याच्याकडं ज्ञान आहे तो मोठा ठरलंच जातंय. मग सगळे अशी लोकं जायची बोलता बोलता गावकरी एक दिवस म्हणाले अरे सगळे असे जाता त्या पाटलाकडे संपतरावाकडे आणि संपतरावला गावाची खुर्चीच दिली तर आणि त्या खुर्चीत त्याला बसविला तर लई शोभून दिसेल बघ. संपतराव गावाचा मालक होईल. संपतराव गावासंग सरळ राहील. अशा या संपतरावाला गावचा गाव कामदार पाटील करायचं. बायानो गावकर यांनी ठरवलं ये यल्ला रे यल्ला रे यल्ला रे येलुबाई गावकरी गे बोलत जाग्याला बाई हे गावकरी गे बोलत जाग्याला बाई आणि जिल्ह्या तालुक्याला गेल्या सया मग बाई आगवरूनच आदेश आला मग बाई आणि संपतराव ग पाटील बाई आणि पाटील गावचा पुढारी ग बाई आणि पाटील गावचा पुढारी ग बाई आणि आनंद झालाय गावात बाई संपतराव पाटलाला गावचा पुढारी केला. संपतराव पाटलाला गावचा पुढारी केला बायानो. गाव कसं गे सोन्यासारे सजले. काय गावात नव्हतं बघ रस्ता नव्हता. महामंडळची एसटी येऊ लागली रस्ता दुष्काळी केला. पाणी नव्हतं गावात जाकले जाकवेल बांधले हिरी काढल्या बोरी मारल्या पाणी लागले गावाला पाणी मिळायला लागले. गावात शाळा नव्हती गावा अडाणी होते. पाटलान शाळा गावात बांधली पोरं गावातली शहाणी झाली. चांगली कामं करायला लागला पाटील. चांगलं कामं करायला लागल्यावर चांगलं नाव निघतंय माणसाचं. जर काय काय पंचायत काय काय गावात नाही काहीतरी कारणं घेऊन गेले म्हणजे अडचणी असतातच रस्त्याच्या गटारीच्या कशाच्या तरी. तर काय काय गावातलं पंच म्हणते यात आम्ही कुणाचं म्हणून वाकड भाव. हे पंच आम्ही निवडून आणलेली माणसं
अशी उत्तर त्यांच्याकडे मिळतात. असं असूनही ज्यानं खांद्यावर तलवार घेतली, ज्यानं खांद्यावर बंदूक घेतली, मला नाही बंदूक चालवता येत म्हटलं तर ते कशाचा कोण, त्याचा उपयोग नाही. ज्यानं काहीतरी घ्यायचं त्यानं ते पूर्ण केलं पाहिजे. म्हटले ना, ज्यानं विठ्ठल माता घ्यावी त्याने पत सांभाळावी, पत सांभाळावी सांभाळावी, त्याने विठ्ठल माता घ्यावी त्याने पत सांभाळावी, पत सांभाळावी सांभाळावी. प्रत्येकानं कोणचंही काम असू दे, हातात घेतलंय ते चोखपणे बजावावं, नाहीतर मग काय उपयोग. आम्ही देवाची माणसं आहे, म्हातारा माणूस बी आमच्या पायावर मस्तक टेकतंय, नमस्कार घेतंय संत म्हणून. आम्ही जर चुकीचं वागायला लागलो तर आम्ही कशाचं संत, कशाचं जोगतं, कशाची देव माणसं. म्हणजे प्रत्येकात प्रत्येक शेतकरी तसंच, शेतकऱ्याचा आहे, नोकरदाराचा आहे, कुदीला जाणाऱ्याचा आहे, म्हणजे आपलं पद्धतीनं आपण जगावं वागावं म्हणजे तो माणूस झालं बाबा. पण काय दोष गाय या पंचांचा, आम्ही माप म्हणता पंचांचा दोष नाही, खुर्चीच तशी आहे ती घांढरी. त्या खुर्चीत गेलं म्हटलं की माणूस बदललाच बघ. भ्रष्टाचारीच खुर्ची आहे का ती, किती बी चांगला आणि सरळ माणूस असून दे त्याला सैतान बनवती. या पाटील गावचा पाटील मुला सोन्या कुठं आहे, जरा माईक खाली करून देवा, पोरी दमल्या दिवसभर बसून म्हणते आम्ही दोघ. पाटील गावात पुढारी झाला, खुर्ची मानाची पाटलाला मिळाली. हे बायानो काही दिवस गेले, काही वर्ष निघून गेली, मला इकडं पूर्ण होत. पाटील गावात सगळी काम व्यवस्थित करू लागला आणि बायानो गावच्या लोकांचाही श्वास पडला पाटलावर, देवच मानायला लागलीत. सवासे दारात रांगोळी काढायला लागल्या, हुमरा पुजायला लागल्या, भजन कीर्तन देवाच्या देवळात तसं पाटलाच्या घरात व्हायला लागले. पाटील म्हणजे काय, प्रत्येकाचा गे दादे दाद, पाटील म्हणजे प्रत्येकाचा आवडता दादा. पर काही दिवस गेले, कुणाचा न्याय सोडवाय, कुणाचं काय कराय, कुणाचं काय कराय, त्यानं कोंबडी कापायची, ह्यानं बकरं कापायचं, ह्याच्या संघ खाया गावते, ह्याच्या संघ 40 जण झालेत, खाऊन खाऊन सुटलत, रगात अंगात झालं भरपूर बंबालच्या बंबालत बांबालत. पाटील गावात अन्याय करायला लागला, हो अत्याचार करायला लागला, हिंसाचार करायला लागला, भ्रष्टाचार करायला लागला. काही देखण्या बाया बघितले की पाटलाची नेत ग फिरायची, आभासला पाटील असतीच बाई तसं करत आहे. पाटलाची नेत फिरायची, पाटील काय वाटल ते करायचा, खरं त्या बाईला मिळवायचा. मग सगळ्या बाया काय, हजारात कुठंतरी एखाद्या बाईवर नाही तो प्रसंग येऊन पडलाय तिच्या दुर्दैवानं नसिबानं. पण सांगल्या बायासने जर पाटील हात लावायला लागला तर ती जगल काय, नवऱ्याला तोंड दाखवायचं म्हणायच्या, बाईची आबरू घेतली की नवऱ्याला तोंड कसं दाखवायचं, पतीवरचा बाया भाई थोडी मारायच्या, गळ्याला गळपास लावून मारायच्या, वीज खायच्या. आज कुणाची लेक मिली, उद्या कुणाची बायको मिली, परवा कुणाची भन मिली, गावात आबासा धुंबडा चालू झाला बघ. कुणाला कळच नाही कुठनं व्हायला लागले आणि गावात काय कुठनं आग शिरली आहे, कुणाला कळेना कोणशाना जाणकर हे जाणून घेना. पाटलाला पाटील सगळं झाकून करायला लागला, समोर गावाला दिसायला लागलाय देव. खरं आज पाटील असा वाईट वागा आहे बायानू, 12 एकर जमीन होती पाटलाची, आता 5 एकराला ऊस लागलाय. हे कसं काय कुठनं आलं रान ते, कोणतरी ह्याच्याकडे रान नावर करून घ्या, घे दे सही घ्यायचा काय कळतंय, अंगठा दाबित दाबला बघ, हिनं नावर करून घेतलंच. असा भ्रष्टाचार, 5 एकराला ऊस झालाय पाटलाचा आणि आता पाटील घे तू फानसाव खर झाला, काय करावं.
आता असं द्या सावकराचं कोण नाव घेणार ह्यो करीत असेल म्हणून तिकडे रुपत्याचं सस्याचं नाही आता सवादाची जात आ मनात या नाही वटावर या क असा वागणारा पाटील सुशाका काय करा बसा. आणि ह्यो असा पाटील या पाटलाने गाव सारं बिघडलं. आहो माणसापाशी न्याय नसेल, माणसाला काय खरं खोटं माहीत नसतंय, चुकीचं माणूस बोलतंय की कुणाकडे बी चूक दाखवतंय वाट दाखवतंय. आहो सरकार सुद्धा वकिलाकडे पैसे दाबले, गरीबाचं खरं असले तरी मोठ्याचं खरं व्हायलंय, पण ते तिथं होईल देवाच्या घरात न्याय बराबर हाय हाय का नाही. नियत चांगला न्याय देती, निसर्गाचा नियम कधी पासा उलटा पडत नाही, भगवंताची करणी निराळे हाय. तो बरोबर शिक्षा देतो माणसाला, आमच्या तुमच्या हातात जर काहीतरी असतं तर लयाने नाचता उघड नागड आम्ही हा आमच्या हातात नाहीतरी एवढी नाचताव बरोबर आहे ना का. मी मोठा तू मोठा म्हणतो का नाही, मी 50 एकराचा तो 100 एकराचा, ह्याचा बंगला मोठा ह्याचा छोटा, छोटा मोठा काय कोण नसतं, शेवटी सगळं माणूसच असतं पण माणसाला कळायला लागतं. काय सांगावं बायानो, लई श्रीमंती झाली म्हणजे मोठा का नाही ग बायानो. ज्याच्या संसारात स्वास्थ्य नावाची चीज आहे त्याचा संसार मोठा. नवरा बायको दोघं एकमेकाला प्रेम करतात, मुलं बाळ गुण्यागोविंदानं नांदतात, जनावरंसुद्धा त्यांच्या गोठ्यातली चांगली असतात, धडाधडा कुठं खुट्ट्याला मार शिंग बिंग काय करत नाहीत, जनावरंसुद्धा शांत असतात. ज्याच्या संसारात स्वास्थ्य नावाची चीज आहे त्याच्या घरात लक्ष्मी नांद आली या त्याचा संसार घे मोठा नाही सुखाचा. निवळच गाडी बंगला पैसा इस्टेट झाली म्हणजे मोठा नव, मोठं मन बी पाहिजे. योग्य कोट्यावधीचा इस्टेटदार आहे खरं, भिकाऱ्याला 1 रुपये भीक बी वाढ येत नाही, तो काय कामाचा ग, कुणी म्हणावा त्याला सावकर असं लई जण आहेत. काय करावं बाई, गरीबच काहीतरी करत. आता देवाधर्माचं देवाच्या दारात गरीबच उभा राहतोय नो, एखादा सावकर येतो का, तो गर्वानं भरलाय पण त्याला ठाऊक नाही गर्वाचं घर खाली आहे. संपतराव पाटलाची चूक गावाला कळाय नाही पर यलामादेवीला कळाली. यलामादेवी म्हणते या रेणुका पतिव्रता, 3.5 शक्तीपीठात शक्तीपीठ. रेणुका मावली म्हणते या माझ्या पतिव्रता वन्या अन्याय व्हायलाय, मी कसे ग बसू, मी बी एक पतिव्रता आहे, जातो नि पाटलाचा करतो बरोबर, पाटलाचा करतो बरोबर, पाटलाच्या गावाला जातो नर्तिकचं रूप धरतो आणि पाटलावर कोसाळतो. हे तनल्या तंदले नानो तंदले ना, पाटलाच्या वाड्यात गेली या ना. हे पाटलाच्या वाड्याला गेली ग ना, नावाची रेणुका तंदले ना. पाटलाच्या ना वाड्याला आधी ग तंद देना. आज तालुक्यात जायचं म्हणाल तुम्ही पाटील, अखल्ले जोगवा आपल्या गावात घेऊन आज पाखरू आलय पाटील. तिथनच माग घराकडे वाट बघित बसलाय, दारू दारात भिक्षा मागतली माझ्या घराला कधी येते. कोण आहे का घरात? आलीच वाटतंय बाय. या या इथं दारातच उभी राहणार आहे मी. हे असलं काय घर कुणाचं येत नाही, एवढं बदवालोय प्रेमान घरात काय घर जोगती नाही मी. कुणाची जोगती ना देवाची. आता या जोगतीनेच कसं करू म्हणजे तू जोगती नाही जोगव्याला आली एवढी देखणी बाई, तू भीक मागून खातेस काय धाड मारली तुला वगैरे काय. माझा नेम
धर्म आहे तो? शो नियम धर्म आहे आणि घरात बदलतो की घरात याचा नाही तो नियम धर्म कुठला? घरात मी कुणाच्या बी जायत नाही तशी. जरा आवडलीस मला, चांगली वाटलीस म्हणून घरात बदलवालोय. लगेच काय फुगायचं एवढं? लगेच कसे ताटतीस ग? आता कुठल्या बायका आवडत नाही, सगळ्या बायका तुम्हाला आवडतात. असं आहे कुठली ठेवाय? बर बर बर, आत्ता कळालं तुझं काय आहे ते. सोड समाजलं, सोड, तुझं करतच बराबर. काय काय ग नाव तुझं? रेणुका. वा वा, किती सुंदर नाव आहे ग तुझं. मला गावचा गाव कामदार पोलीस पाटील म्हणते. आत रेणुका, तुला सुखात ठेवतो, तुला बंगला बांधून देतो, तुझ्या नावावर सोनं नाणं पैसा अडका धंदवलत करतो. या पाटलाला काय कमी नाही, 500 एकर लावूस आहे. दातावर मारेन बघ तर. हा बोलून घेतो, म्हणजे काय मी बोलायचं? किती कष्टात कुठं आहे? दातावर मारल्यावर तुला कळणार, मारतोच बघ. पाटील अंगाला हात लावून बघा. चांगलं बोलवायचं पाटील म्हणायचं, जगवलं बरं वाटतंय. पाटील दादा म्हणायचं. रेणुका, तुला शालू कसला घेऊ ग? तुला कसला शोभल? काय काय नको मला शालू वगैरे? तुला गळ्यात काय आणू ग पाटील? एवढं एवढं सोनं कर, यापेक्षा एवढा घंटा सोद्याचा कर गळ्यात. तू आधीच की कळाव, निंग देवा वाजाव गळ्यात चलताना. ते तुमच्याच गळ्यात बांधूया. मला कुठं काय सोन्याचे हौस आहे? बाई माणसाला सोनं आवडत. त्या बाई बाकीच्या बाई माणसात आणि माझ्यातलाही फरक आहे. म्हणून वरुठ्या वडा घट कागळ्यात घातलीस. त्या गावातल्या बायासारखं बाई मला समजशीला. हे पाणी लई वेगळं आहे. हा तुम्हाला नाही समजायचं. रेणुका, म्हणजे तू येणार नाहीस? या पाटलाचं काय ऐकणार नाहीस? तुझ्या अंगात लई गुरुमी आहे, तुला लई घमेंड आहे. तुझी घमेंड कशी बघ निसट तू. हाता अंगाला लावदा, हाता अंगाला लावदा, गाव कामदार पाटलाने. भाई पापा गे करमाने, भाई रेणुका छांगदा, बाई सत्वाची रेणुका, झाडून तडाका गे दिदाया. बाई मारती पाटलाला, हे बाई अपमान करती. पाटलाचा अपमान केला, झाडून तडाका पाटलावर दिला, बघ पाटलाचा अपमान केला. रेणुकांत प्रडे घेतलीने गेली रामा देसाईच्या मळ्यात. रामा देसाई तिचा आवडीचा आवडता भक्त आहे. गावाचं मागून यायची, खरं रामा देसाईच्या मळ्यातच जाऊन जेवायची, हिरीचं पाणी प्यायची. तिथं रामा देसाई आला आणि म्हणाला, काय रेणुका जेवालीस? होय. मग ताजं कडेला ठेवतीस आणि शिळं काग खातीस? त्यावेळी रेणुका म्हणाली, ज्या भक्तान मला आवडीनं वाढलंय, ज्या भक्तान मला प्रेमान दिलंय, शिळं नव्हे आंबलेलं असून दे मी खाणार आणि मग ताजं बघणार. काय आवडतं बघितलं रेणुकाला? जैसा भाव तैसा देव. रामा देसाईच्या मळ्यात बसली या रेणुका. एवढ्यात पाटील चार आपले हातचे बच्चे घेऊन तिथं आला. तिथं आला बघ रेणुका बसली ती. पहिलाच घास तोंडात घातला, पिसाळलेला वाक असा हरणीवर झडप घालतोय असे पाटलान रेणुकावर झडप घातली. करू नको थट्टा, लावीन बट्टा तुझ्या सात जन्माला. करू नको थट्टा, लागल बट्टा तुझ्या सात जन्माला. नावाची रेणुका म्हणतात मदा, नावाची रेणुका म्हणतात मदा,
खसर कळना पापी माणसा तुला करू नको थट्टा लावीन भट्टा तुझ्या सात जन्मादा करू नको थट्टा लावीन भट्टा तुझ्या सात जन्मादा ह्या मंत्रा उदय उदय यात वेगळी ताकद आहे वो मनापासून जपावा लागतो बर का मनापासून हा मंत्र जपावा लागतो उदय उदय रेणुका म्हटली गेल पाटलाच पुरुषपण पाटील जमनी लाग डोळेता कसं सत्व आहे बघा देवाचं पण अशी या जोगत्या विषयात सुद्धा ताकद आहे मग त्या देवात का असू नये उदय उदय म्हणाली आणि त्या उदय उदय म्हटल्यावर या पाटलाच गेल पुरुषपण पाटलाच पुरुषपण गेल आणि मग काय बायानो पाटलाच पुरुषपण गेल आणि पाटील धरणीला लोळाय लागला पाटील धरणीला लोळाय लागला पाटील धरणीला लोळाय लागला रेणुका तिथनं उठली काय म्हणते या बघा जगदंबा याच्या संसारात तुझा वाटोळ सोडा जवळ उघडं नको रेणुका म्हणते या जवा त्याच्या अंगाला सोळा हात दुकडे लावीन थवया झाडाची बसलेली वर उठ नाही तर उठणार नाही उदय आई उदय उदय शाप घातला देवी देवीन शाप घातला मग आता पुढे पाटलाचं काय घडणार आहे कसा जोगता होणार आहे आपण ऐकूया गाणं काळ भैरी बाळ भैरी काळ भैरी बाळ भैरी भैरीच्या नावान सांग भले देवावर उधळू या गुलाले भैरीवर उधळू या गुलाले देवावर उधळू या गुलाले भैरीवर उधळू या गुलाले त्याच्या घरात नांदेल भैरी कोणी केली भैरीची वारी त्याच्या घरात नांदेल भैरी हो दारिद्र्य जाईल सुख शांती येईल भैरीनं केलंय भक्तांत भले देवावर उधळू या गुलाले भैरीवर उधळू या गुलाले देवावर उधळू या गुलाले भैरीवर उधळू या गुलाले खेड्या पाड्यात भैरीची ख्याती किती लांबून भक्त दर्शन येते
खेड्या पाड्यात भैरीची ख्याते किती लांबून भक्त दर्शना येते हो दर्शना झाली दाटी भैरीच्या भेटीसाठी शिखरावर ती नारळ फोडले देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल पालकी स्वाळा भगतान पाहावा आनंदात भगत नाचावा पालकी स्वाळा भगतान पाहावा आनंदात भगत नाचावा हो भगतांची भक्ती भारी पावतो या काळ भैरी डोंगरावरती लाख दिव लावील देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल उत्तर माळावर कवीच राहन प्रतीकता नाजी कवी साबान हो नवनाथ बाबूराव संगीताची मारी ताल उत्तर तालात भगत डोले देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल काळ भैरी बाळ भैरी काळ भैरी बाळ भैरी भैरीच्या नावान सांग भले देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल देवावर उधळू या गुलाल भैरीवर उधळू या गुलाल हॅलो पाटलाच एक पोरगवत देव म्हणाला आधी या पोरग्याची वाट लावावी त्याशिवाय पाटलाला धड कळायचं नाहीत शाळेतलंही हुशार होत आईन भंडारा टाक लाग जगदंबान पोरग्याचं डोकंच आऊट झाले डोकंच फिरली आणि करायला लागलं सगळी म्हणत होते तर पोरगा आता पास होणार दहावीला चांगल्या मार्कान भोपळा पोरग नापास झाले बाबाचं यास झाले अंगात गळा मारतात दोस्त उठून त्याला घेऊन जातात आणि दारूच्या गुतकीवर नेऊन दारू पाजतात जरा त्या घुंगीत पडून ते अंगात गळा मारतात म्हणून ए दादानो अहो भक्तानो ज्याच्या घरात दारू गेली त्याच्या आयुष्याचं मातीर झाले काय सांगतोय तानाजी मामा मनसीला ते अवधस आहे
लक्ष्मी घरात राहत नाही. कोट्यावधीचा जर इस्टेटदार असेल त्याला सुद्धा भिकारी करते बरं काही दारू. दारू चांगली नव फारच वाईट. भिक्खू घमे 125 रुपये आभार आहोत आशीर्वाद असतो देवीचा. आणि मग काय पाटील दारूच्या यसनाला लागला. ज्याचे ज्याचे रान त्यानं घेतलं तर बघ बळकावून त्यांनी त्यांनी दारू पाजून आपला आपला आपल्याकडे करून घेतला. आता गावात थोडी थोडी पोरं शिकलेली होतीत की पाटलाला केला ग उघडा सगळं रान घेतलं लोकांनी. पाटलाला उघडा केला रान सगळं घेतलं दारूच्या यसनानं पाटील आता घर सुद्धा ऐकले रान ऐकले. आणि पाटील आता काय करायचं त्याला कळे ना. आता घर शेतावर पैसे काढल्यात घरावर पैसे काढल्यात आता काय करावं पाटलाने. असं बायानु या पाटलाच झाले काय सांगावं. आता या पाटलाला इसका दाखवायला रेणुकांना पोराला घरात बाहेर काढलं. बापाले एकाच भांडाने हे बाई शाळेत नापास बाई पुरगे झाले या बापली एकाचा कज्यागा बाई कज्यागे दागेदा पुढं बापले एकाचा कज्या लागला बायानो. आणि रात्रीच्या 12 अंगावरचे कापड काढले हातातलं अंगठ्या घड्याळ चैना गळ्यातली काढून घेऊन पोराला उघडच घरात बाहेर ढक्कलं. आई आडवी आली ते बुचड्याला धरली एका खोलीत ढक्कली बाहेर नकडी लावली. पोरग गेलं गावाच्या बाहेर गेले आणि रेणुकांत त्याच्या हातात एक कादंबरी दिली. कादंबरी विषय असा आहे आई मायेची बाप दर्याचा भनचुडी काकणाची बायको जगाची मित्र जिवाळ्याचा कोण जागल तो जगेल कोण झोपल तो मरेल. कादंबरीचा विषय आहे कच झोपाला असलं तर हलवा जरा तेला. असा यो कादंबरीचा विषय रेणुकाने मुलाच्या हातात दिला. एका वनाच्या वाटेला गेला. दुसऱ्या दिवशी आई उठली पाटलान दार उघडले पाटील बाहेर गेला. आणि आईनं काय केलं बघा तानं भुकचं लाडू केलं सोन्याच्या 5 मोहरा तिनं पुरून ठेवली आहे त्या ह्या दादल्याच्या अशा वागण्यामुळं भिवून त्या एका लाडूत 5 घाटल्या मोहरा आणि एका दोस्ताकनं डोंगरात जिकडे गेलता तिकडं पोच केल्या. आईची माया जगाच्या येगळी त्याला कळालं. आई मायेची बाप दर्याचा. एखाद्या बाईचा नवरा जर मेला पोरांचं पालन पोषण आई करते बरं का. खरं एखाद्या मुलांची आई जर मेली तर गडी मात्र पालन पोषण करीन दुसरी बायको करून घेतोय संसारात. एका पक्ष्यावरून सुद्धा छोटीशी गोष्ट आहे. वनवा लागला होता डोंगरात आणि पक्ष्याला मुलं झालतेत पिलं. तो यायचा आणि म्हणायचा का आम्ही दोघं चांगलं असल्यावर आणि पुरवतील चल तिथली पिटून मरतेस काय यात. तर त्या मुलांच्यासाठी ती नाही गेली. तो पक्षी तिथं नाही गेला पण बायानो ती रडत होता. आपल्या लेकरांना कुस्तीत घेऊन बसलेलं होतं आणि मर तिकडं म्हणाले ते गेलं की तिचा नवरा नर गेला आणि माझी राहिली. जवळ 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 वनवा आला तर असा वळवाचा पाऊस आला तर सारा डोंगर वनवा इजून गेला. मग नंतर तो नर आला आणि म्हणाला बरं झालं वाचलीस यातनं आता म्हणाली तुला बायको नाही आणि मला नवरा नाही गेट आऊट निघायचं इथनं. म्हणजे त्या दोघांचं एकमेकाशी नातर उरलं नाही राहिलं नाही. आता तुझ्यासाठी आम्ही मरूनच गेलोय असं समज म्हणाली. पक्ष्यांची भाषा आम्हाला कळत नाही इतकंच. म्हणजे असंच काहीतरी बाप दर्याचा. बाबाचं मन दर्या एवढं मोठं. आई मायेची बाप दर्याचा भोनचुडी काकणाची असं का म्हटलंय वो. परदेशी भाऊ गेला बहिणीच्या गावाला जातो बहिणाच्या गावाला बाई बहीण गे बोलती
बहिणाच्या गावाला गेला. बहीण पोरांची लग्न होते, थाटामाटात होते, भावाला जुमानला नाही. आईन दिलेल्या सोन्याच्या 5 मोरा होत्या. भावान बहिणीला प्रेझेंट दिले मुलासने आणि भाव निघून गेला. बायकोच्या गावाला गेला, लहानपणीच लगीन केलतंय. त्या बायकोच्या गावाला गेला, ह्याच डोचकं घरादाराचं फिरले, कुठं सगळ्या घराची वाट लागली, आता न्यायला येत नाही म्हणाली. तर आणि चंपावती तिची नावाची बायको होती, तिनं शाळेतला एक वर्गमित्र होता त्याच्याशी आपला नवरा म्हणून संसार मांडला. बायको नवऱ्यानं राखली तर बायको नवऱ्याची, तर बायको कादंबरी म्हटलंय तसंच. मित्र जिवाळ्याचा काही वेळेला रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती श्रेष्ठ असतात. गेला का बाई, गेला दोस्ताच्या गावाला. दोस्ताने हाताला धरला, घराकडे नेला, सोळू म्हणून पाणी घाटलं दोस्तान दोस्ताला. पाची पकवानचं जेवण केले, जेवणाला आता जायचं नाही म्हणाला, इथंच राहायचं. जेवता जेवता विचार निघाला, तू न दिसतंय देऊळ येल्लू बाईच, बाईच गे देऊळ माझ्या आईच. तू न दिसतंय देऊळ येल्लू बाईच, बाईच गे देऊळ माझ्या आईच. गुलाब मोगरा साऱ्या फुलाने हार मी करतोय माझ्या हाताने. हे गुलाब मोगरा साऱ्या फुलाने हार मी करतोय माझ्या हाताने. अग फुलात फुल शोभून दिसतंय जायच, जायच ग देऊळ माझ्या आईच. फुलात फुल शोभून दिसतंय जायच, जायच ग देऊळ माझ्या आईच. हातात माझ्या पैसा नाही, जायच काय ग कळत नाही. हातात माझ्या पैसा नाही, जायच काय मला कळेना बाई. आण निश्चय केला पायी पायी जायच, जायच ग देऊळ येल्लू बाईच. निश्चय केलाय पायी पायी जायच, जायच ग देऊळ येल्लू बाईच. घरात माझ्या रेणुका हाई, राहून मला ग जमायच नाही. घरात माझ्या रेणुका हाई, राहून मला ग जमायच नाही. आणि अभिषेकाला दूध काढीन मी गाईच, गाईच ग देऊळ येल्लू बाईच. अभिषेकाला दूध काढीन मी गाईच, गाईच ग देऊळ येल्लू बाईच. अशा पद्धतीने डोंगराचा विषय घडला. रेणुका प्रसन्न झाली, पावली आणि म्हणाली, बाळा रे जागल तर जगल, झोपल तू मरल. तुझा शेवटचा प्रश्न उरलाय. एका राजाच्या मुलीच्या पोटात नागी पद्मी नाही, तिचा पण आहे. एका रात्रीला कोण पलंगाला येईल त्याला मी करून घेणार. किती जण गेले राजातलं राजे राजकुमार, पण झोपलं तर ढंश केला नागी पद्मीनं. झोपायचं नाही, जागायचं. राजाचा पोशाख आला दिला, सफेद घोडा बसाय दिला. जा जा जाग जा, झोपायचं नाही. गेला सदाशिव, हात लावला बाजूला, झाला नागिन पद्मीन बाहेर आली. तुकडं केलं सदाशिवनं नागिन पद्मिनीचं आणि राजाच्या राजकुमारिका मुलीबरोबर या सदाशिवचं लगीन झालं. बायानो सदाशिवचं लगीन झाले, राजाचं या राज झाला.
आणि 12 वर्ष भिकार येऊन फिरलेला आज राजाच्या गादीवर बसला. माणसाचं नसीब कधी बदलेल सांगता येत नाही. ही याला माझर भक्ताला पावली बायानू तर गळ्यात सोनं काय, सोन्या चांदीची ताट बी भक्तानु जेवायला येते ते बरं का, पर तेवढी मनापासून भक्ती करायला लागते. या वरच्या वरच्या भक्तीने याला मा पावत नाही. फार जागृत देवी आहे ती, ती भोळ्या भक्तांना पावती या, नवसाला पावती, हाकेला धावती, ज्याला मुलं बाळा नाही त्याला मुलं बाळा देती. 3.5 शक्तीपीठात शक्तीपीठ आहे ती. काहीतरी नव झालं, यो विषय इथपर्यंत आला, राजाचा राज झाला आणि बायकोला म्हणतोय राजाच्या घरात राजे खायला घास आला ग तोंडाला, आठवणी ते आईची लागला ग रडायला सुखाला, आता आई नाही माझी जवळ, आठवणी ते या पुराला कशाला राग धरायचा बाबाचा, आता जावा व आई बाबाला हुडकायला. बघा बायानु कसा विषय आहे, आई बापाला हुडकायला चाललाय. जाता जाता मित्राचं घर दिसलं, मित्राचे आभार मानले, मग गेला बहिणीच्या गावाला. बहीण दडूनच बसली, युकादाय आता कळलं म्हणाली. आरती करून वळाय आली तर भाकरीचा तुकडा तिनं दिलता, तिने प्रसंगाच्या येळाला तिला शिळा तो आरतीत टाकल्यावर तिनं कळालं तिला, ती पळूनच बाजूला गेली बिऊन बायकोच्या गावाला गेला. मामीने बायको हराखलीत, अगबाई जावा आला, अगबाई पाहुणा आला, नटल्या की गया सासवासू ना थांबा तुमचं करतो बराबर म्हणाला. आणि दोघींचं बी नागथान कापले, आत घरात ढक्कल्या ब यांचं बघून सगळं जग बाद होईल म्हणाला. आणि बाहेरनं कडी लावली, निस्तू लावला ग घराला, त्या दोघींचा नाश केला जावायानं. जावायाची जात लय उपराटी, विश्वास ठेवू नको सबायानं जावायावर, लय वंगाळ जावाय. हसत्याचा तसं नाही, खरंच आहे ते. मग तिथून मी उठला आता आणि आई बाबाकडे गेला. आई बाबा लोकाच्या वळचणी लावतीत, आई बाबा लोकाच्या वळचणी लावतीत. रेणुका तिथं आली, उध उध आकुंदी जोगवा, पाय धरला आईचं सदाशिवने, माझ्यासाठी तरी माफ करावा लागल नाही बाळा, चुकलाय तो शरण त्यानंच याय पाहिजे. रेणुका म्हणाली माफ करीन, इकन कुत्रे येते लचका तोडते, इकन कुत्र येते लचका तोडते, रगात पुगळाय लागलाय दोन्ही वळचणीच्या मध्ये. हाय गावातनं तुकडं मागून आणून घालते या बायको, बघा कसा विषय आहे. मग काय, रेणुकाला शरण गेला. शरण गेलेल्या भक्ताला माफ करणं कर्तव्य आहे देवाचं बी. शरण गेला रेणुकाला, रेणुका म्हणते या 16 हात लुगड नेस, हातात काकन गालगळ्या दुर्ल घाल, बाईचं तितकं सांद बांधवल्या तितकं सांद बांधीव, डोईवर जग घे, गावात जा भिक्षा मागून खा, साडी चोळी गे नेसला बाई गाव चाग पाटील, हे बाई गावचा पाटील, संपतराव बाई पाटील, जोगता झाला गे हे बाई जोगता झाला गे. संपतराव पाटील जोगता झाला, मार्गदर्शन घ्या लोकांनो. देवाचा जोगता चांगला असेल वाईट असेल त्याची निंदा करू नका, साधू संतांची निंदा करायची नाही. म्हटले बघा, फू बाई फू फुगडी फू, देवीला जायची लवकर आता लवकर तू, फू बाई फू फुगडी फू, देवीला जायची लवकर तू ग लवकर तू. निंदा केली निंदा नाही बरी,
जोग त्यांची निंदा केली निंदा नाही बरी यल्ला मलाई कारी कळ भारी आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू देवीला जायची लवकर तू ग लवकर तू फू बाई फू फुगडी फू देवीला जायची लवकर तू ग लवकर तू तानाजीन कवी केली कवी लई भारी तानाजीन कवी केली कवी लई भारी प्रतीक बाळ माझा गातो येतरी गे फुगडी फू फू बाई फू फुगडी फू देवाला जायची लवकर तू गे लवकर तू फू बाई फू फुगडी फू देवीला जायची लवकर तू गे लवकर तू उतरूच्या माळावर केलं तुम्ही येन उतरूच्या माळावर केलं तुम्ही येन 22 फेब्रुवारीला वर्धापन दिन बाई फुगडी फू फू बाई फू फुगडी फू देवीला जायची लवकर तू गे लवकर तू फू बाई फू फुगडी फू देवीला जायची लवकर तू गे लवकर तू अशा पद्धतीनं बायानो संपतराव पाटील यलमा देवीचा जोगता झाला डोळ्यावर रज घेतला भिक्षा मागून जगायला लागला लोक राजाच्या गादीवर बसला आमच्याकडून स्वतः मी तानाजी पाटील आमच्याकडून तुमच्या सेवेत आम्ही कुठं जर कमी पडला असेल तर क्षमा असावी कारण 2 दिवस 25,000 लोक इथं येतात महाप्रसाद घेतात कुठंतरी काहीतरी इकडे तिकडे मागं पुढं होतंच काय झालं असेल तर क्षमा असावी होतं काहीतरी आता मग अशीच बघा ना आता काल आम्ही जमिनीवर बसतात लोक म्हणून 10-15 हजारच्या ताडपदरे आणल्या त्या जेवला जेवायला हातरल्या ते त्या तशाच आहेत बघ त्या हातरून बी बाया तुम्ही बसायच्या आता काय करायचं मग असं कुठंतरी आम्ही कमी पडतो असो काही असेल घेतलं तुम्ही समजून आम्हीही घेतो पुढच्या वर्षीचं असंच येता येण्याच्या आधी मात्र एक वेळा फोन करायचा का काही कारण असतं मागं पुढं काही गोष्टी होतात काही सुयरसुतिका असतं काय असतं काय असतं काही अडचणी असतात आणि म्हणून 22 फेब्रुवारीच्या आधी महिनाभर म्हणजे जानेवारीत विचारपूस करायचा आंबीला आहे नाही फोन लावायचा आणि यायचं आमचा मोबाईल नंबर असा आहे घ्या 95-61-70-42-10 95-61-70-42-10 असा आमचा मोबाईल नंबर आहे हॅलो हॅलो आपण सर्वांनी पाटील जोगता कसा झाला पाटलाची कथा ऐकली ह्या देवाचं काही खूप घेण्यासारखं आहे आता आम्ही हजारो बायांना माझा हातखंड आहे हजारो बायांना मी फुलनारळ उट्टी दिली बायांचं पोटपाणी पिकलं मुलंबाळा झाली हजारो लोकांच्या घरादाराचं धुळधान झालेलं मार्गावर लावलंय मी करत नाही ते मी निमित्त मात्र आहे करतो देव भगवंताची कृपा दृष्टी फक्त आपली वाचा शुद्धी कोगिल खुर्द बायका कोगिल खुर्द गावच्या बायकांनी गाडी निघाली या बोलवतात आम्ही आता काय 5 मिनिटातच आरती करणार आहोत गवळण पाळणा म्हणून अशा पद्धतीनं पाटील जोगता कसा झाला ही कथा तुम्हाला गाऊन दाखवली थोडंसं तुमच्यासाठी आता जरा सांगायचं आहे काही जणांच्या घरात यल्लामा देवी आहे जोगव्याला जात आहे बायानो मी देवाचा जोगता आहे 2001 सालापासून या सालापर्यंत किती वर्ष झाली बघा मी जोगव्याला जात नाही परडे घेऊन पाच घरला जग घेऊन जात नाही आम्ही गावात जायचो 5 घरात पौर्णिमेला पण नाही जात आम्ही देवाची भक्ती मनापासून केली तर तिथंही देव पावतो ना
ते तसंच करायला पाहिजे असं काय नाही, असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे असं काय देवाचं नसतं या बरं का. रेणुका माऊली म्हणजे आई आहे आपली, माऊली म्हणजे काय आई. ती नाही राग भक्तावर करत. आणि म्हणून माऊली आणि तुम्हाला सांगू इच्छितो, कुणाच्या घरी यल्लाम असेल जोगवाच मागायची गरज नाही. घरातला नैवेद्य परडीत घातला नारळ वाढवला तरी चालते. पूर्वीच्या बाया तुम्ही सुशिक्षित नव्हता, शिक्षित होता, मागितला जोगवा. आता शिकले सवरलेल्या मुली मागतील का? डीएड बीएड एमए 10वी 12वी झालेल्या मुली जोगवा मागू शकत नाहीत, त्या तुमच्या सुना आहेत. आता बरं, तुमच्याकडे लाल पांढरं मोती तुम्ही बांधून घेतलं, आता सुना बांधून घेतील का? नाही. तर तुमच्यानंतर ते मोती देवाऱ्यात पुजलं तरी चालतात, विधी करून शुद्ध करून. देवाला वर्षाला जायला पाहिजे का? असं काही नाही, जमल तवा जावा. जागर 3 वर्षां घालायला पाहिजे का? घालायचा, देवान सुखी ठेवलं तर, नसेल तर थोडक्यात करायचं. लिंब काढायचा, 5 परड्या भरायच्या, रिकाम व्हायचं. या देवाचा असा राग कोप काही होत नाही, पण दुष्टाला गय करत नाही देवी. ह्या देवाची निंदा नालस्ती करायची नाही, ह्या देवाला तुच्छ देखायचं नाही, ह्या देवाची विठ्ठमना व्हावी असं वागायचं नाही. मग मात्र हा देव राग करतो. ह्या देवाला भजायचं पुजायचं हे घडत नसेल तर निसता प्रेमानं नमस्कार घातला, बाकीचं काय जमत नाही हो. तर प्रेमानं ह्या देवाला नमस्कार घातला तरी चालतं, पावती ती प्रसन्न होती या, हे तुम्हाला सर्वांना ठाऊक असू दे. काही बायांच्या डोळ्यावर यल्लमा देवीच्या जटा येता. बायानो, देवाची भक्ती मनापासून करा, मन मोकळेपणानं करा, पर त्या जटा काढून घ्या. आम्ही 1000 बायांच्या जटा काढल्या. पहिला पुरस्कार अण्णाभाऊ साठे, दुसरा रेंदाळ सहकारी बँकेकडून, तिसरा मुंबईला यॅड फीस संस्था आहे तिथून, चौथा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2011 सालात जी 24 तास वाहिनीकडून अनन्य सन्मान पुरस्कार, आणि 5वा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, असं अनेक पुरस्कार आम्हाला मिळाले, छोटे मोठे मग भरपूर आहेत. हे कशामुळं? ही चांगली कामं आम्ही केली या प्रांतात असूनसुद्धा त्या प्रांताच्या विरोधात काहीतरी करतो. हे कशासाठी करतो? तुमच्या चांगल्यासाठी करतो. ज्या बाईला जठा आहे त्या बाईच्या या शिरा मानाच्या चकअप होतात, नंतर डोकं फिरल्यासारखी वागते, ती आंघोळ केली पाणी जात नाही, जड होतं आहे, त्याच्या जंतू होतात, दुर्गंध सुटते या, आणि स्वच्छतेची लक्षणं आपल्याजवळ ठेवू नयेत. फाटकं तुटकं लुगडं असलं तर आम्ही धुवून स्वच्छ करून नेसतोय. तसं आपल्या माणसात स्वच्छता पाहिजे, आम्ही जनावर नाही माणूस आहे. म्हणून कुणा डोळीवर जट्टा असतील बायांच्या तर जरूर काढून घ्यावे, आणि स्वच्छ जगावं, स्वच्छ राहावं, देवाची भक्ती मनापासून करावी. तानाजी मामा काय सांगतोय, मी राग करू नका माझ्यावर, मी खरं सांगतोय, तुमच्यासाठी सांगतोय, प्रेमानं सांगतोय, तुम्ही जरूर ऐकावं. अशा पद्धतीनं बायानो ही कथा पूर्ण केलेली आहे. आम्हाला कार्यक्रम देण्यासाठी जर तुम्हाला भेटायचं असेल, मग म्हणतात हो सगळं बाहेर आता पसरतात लोक, मामाचा विडालई, माता उद्यानंतर म्हणशीला चिंटूचा विडालई, असं नाही बायानो. ही 10 माणसं असतात कलाकार, त्यांचंही पोट चालायला लागतं आहे, गाडी भाडं द्यावं लागतं आहे, आता खर्चच तसा आहे. आणि म्हणून तरीसुद्धा त्याच्यातून फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 4 महिने आमचा काय असेल ते आम्ही बिदागी घेतोय विडा. पर मोकळ्या टायमात तुमच्या असेल तशा परिस्थितीत आम्ही कार्यक्रम करून देण्यास तयार आहोत, ठाऊक असावं तुम्हा सर्वांना. आमचा कार्यक्रम देण्यासाठी आम्हाला महिनाभर आधी भेटा लागते, तर तारीख मिळते, जरूर भेटावं. आपण आता गवळण पाळणा घेऊन आरती करायची आहे. तरी बरं बाई, थंडी कमी आली. मी तर काय सांगतेस या शिवारात थंडी, मला धाक पडून गेलं, तर आता काय करायचं म्हणून. मुलांच्या परीक्षा असतात या फेब्रुवारीमध्ये वर्धापन दिनला, म्हणून आम्ही मागच्या वर्षी एक निर्णय थोडासा बदलून बघितला, 8 जानेवारीला घेतलं तर दांडगी थंडी. आज आता 4 वाजायला तर तवा आम्ही 2 लाच बंद केलं, थंडीचं दांडगी कुडकुडा भरला. आणि म्हणून गवळण नाही राहून चालत नाही, गोऱ्या साहेबाचं गाणं पाहिजे तग काय करायचं. हॅलो, काय करा म्हणते असं आ काय ते थग
व लोक जायला लांबलांब गावचे आहेत हो, मग पाळणा गळून व्हायला पाहिजे ने हो। राहू दे बाई, समजून घ्या, तुमचं नाही ऐकलं म्हणून राग मानू नका, गळून पाळणा घेऊया चल। एकटीला पाहून बाई बळजोरी करतो धिटाई, एकटीला पाहून बाई बळजोरी करतो धिटाई, घरामध्ये शिरतो या खुशाल यशोदे तुझा हा नंदलाल, यशोदे तुझा हा नंदलाल। झोपले होते पलंगावर पण हे विपरीत घडलं, झोपले होते पलंगावर पण हे विपरीत घडलं, हाळूच माझ्या पुढ्यात मुंगूस त्याने सोडलं, हाळूच माझ्या पुढ्यात मुंगूस त्याने सोडलं, मला बाई कोड पडलं काय काय सांगू पुढलं, मला बाई कोड पडलं काय काय सांगू पुढलं, दत्तकोन उठले भारे घामान नाले सारे, दत्तकोन उठले भारे घामान नाले सारे, असे माझे करे तो या हाल यशोदे तुझा हा नंदलाल, यशोदे तुझा हा नंदलाल। जाता यमुने तीरावर पाठी पाठी हा आला, जाता यमुने तीरावर पाठी पाठी हा आला, असा काय खडा मारला माठाला तडाच गेला, असा काय खडा मारला माठाला तडाच गेला, राधा गवळण मी भोळी खालीवर जीव झाला, राधा गवळण मी भोळी खालीवर जीव झाला, अवकळ हा मुरलीवाला काय गो म्हणाव त्याला, अवकळ हा मुरलीवाला काय गो म्हणाव त्याला, विनी ओढून गेला काल यशोदे तुझा हा नंदलाल, यशोदे तुझा हा नंदलाल। आम्ही ग पोरी पोरी खेळताना झिम्मा फुगडे, आम्ही ग पोरी पोरी खेळताना झिम्मा फुगडे, या तुझ्या श्रीहरीला लाज नाही ग थोडे, या तुझ्या श्रीहरीला लाज नाही ग थोडे, लावूनी लाडी गोडी काट्याने काटा काढे, लावूनी लाडी गोडी काट्याने काटा काढे, अवचित हात धरला कोणाला ना घाबरला, अवचित हात धरला कोणाला ना घाबरला, धरुण माझा उडतो या गाल यशोदे तुझा हा नंदलाल, यशोदे तुझा हा नंदलाल, यशोदे तुझा हा नंदलाल। पहिल्या मासे उभी होतो रुंदागवनी, उजव्या बाजूला चक्र ये पाणी की जो बाळा जो, आण दुसऱ्या मासे उभिवती अंग गे नाते, डाव्या कुशीला रघुयो नाथ की जो बाळा जो, आण तिसऱ्या मासे वरणाचा येतो या गे वासे, तीन मोयेने दोन ये दिवस की जो बाळा जो, आण
छान चव त्या मासे गालावर दिसती या लाली देवी कोण त्या महिन्यात नाली की जो बाळा जो आन पाचव्या मासे कुसावा दिसता ग उंच तिचा भर तार झाला या खुश की जो बाळा जो सहाव्या मासे आवड डाळिंबऱ्याची सोळी शिवा विरेश माचे की जो बाळा जो आन सातव्या मासे सातीचा शालू गेल्याली देवी अंजेरी बागेत गेली की जो बाळा जो आन आठव्या मासे महिना तो गेला याजडे माझ्या यल्लूला पडले या कोडे की जो बाळा जो नवया मासे गाईने धरली ग हाती माता प्रसुद्ध झाली या राती की जो बाळा जो दहाव्या मासे फिरत आला वन माळी आईच्या न्हानीला लावी ता केळी की जो बाळा जो अकराव्या मासे माता दळती वल्ले गे घऊ तान्या बाळाच नाव काय ठेवू की जो बाळा जो आन बाराव्या मासे नाव ठेवलं परशु ग राम परशुरामाच्या बारशाला याव की जो बाळा जो आन तेराव्या मासे पाळणा गाई तानाजी राव आई वडिलांना तुम्ही सांभाळाव की जो बाळा जो माय बापाला तुम्ही सांभाळाव की जो बाळा जो सुते सौंदते हवाचार सुते सौंदते हवाचार आधी मायेच म्हण माया रे रेणुकाच म्हण माया रे कापर जळतोय यजबाय मोरे कापर जळतोय देवा मोरे आरती जळती यजबाय मोरे आरती जळती देवी मोरे पालकी साधल भार पालकी साधल भार सौर्या दागरीचा भार सौर्या दागरीचा भार येल्लू बसल्या गादीवर पुजारी बसल्या आसनावर बाळ जोगती नाही तामोर बाळ जोगत आरती करे सुती चौंडक गरजे फार सुती चौंडक वाजे मोरे शिव मंगळे शिव मंगळे शिव मंगळ आरती घे गाई जोग्या निर्मळे कापूर आरती घे गाई जोग्या निर्मळे हा अकया जोगया अकया येळ कुडल निर्माण उध झुमकायच्या नावाने बाळूमामाच्या नावाने महादेवाच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने लक्ष्मीच्या नावाने भावेश्रीच्या नावाने हे तनले अंतंद दे नानू हे भक्ताने दिले हे दिया पोचले
देवीचा आशीर्वाद सर्व भक्ताला सावे तंद्रे नानू तंद्रे देना तानू बंधार देवी तंद्रे न